राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि आपले महत्त्वाचे जे सर्व नेते आहेत पक्षाच्या किंवा राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अजित पवार हे देखील शरद पवारांच्या भेटीला दिल्लीत पोचल्याचं पाहायला मिळालं नाही दिल्लीमध्ये दादा वेगळ्या कामाकरता गेलेले होते आणि ती एक त्यांच्या आमचे राज्याचे अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल असतील आणि सुनील तटकरे साहेब असतील यांच्याशी खऱ्या अर्थाने चर्चा होती आणि आज पवार साहेबांचा वाढदिवस आहे कौटुंब कुटुंब प्रमुख म्हणून पवार साहेबांना कायम आदर्श मानलेलाच आहे सगळ्यांनी पक्षानेही मानलेलं आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देणं हे कर्तव्य होतं आणि त्या दृष्टिकोनातून गेलेले काही दिवसांपूर्वी तुम्ही सातत्यानं म्हणायचा की थांबा थोडा थांबा तुम्हाला बरंच काय कळणार आहे बरंच काय कळणार आहे हेच तर काही घडामोड नव्हती ना पुन्हा एकदा काही पक्ष एकत्र येणं किंवा सोबत येणं अशा काही घडामोडी होती नाही आत्ता तर माझ्या माहितीनुसार असल्या प्रकारची कुठलीच घडामोड नाही आहे पण पण वाढदिवस काही दिवस थांबा याचा अर्थ था, असा नसतो किंवा काही घडामोडीच होतील असतं पण पन... वेट अँड वॉच मागच्या वर्षी पण वाढदिवस झाला होता मागच्या वर्षी कुणी नव्हतं या वर्षी मात्र प्र छगन भुजबळ असतील तटकरी साहेब असतील हे बघा वाढदिवसाला आज दादा जर का केलेले असतील आज राज्याचं नेतृत्व राज्यातल्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं सिद्ध केल्यानंतरच जात आहेत त्यामुळे आजच्या वाढदिवसाला जाणं म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा आशीर्वाद घेऊनच त्यांच्याकडे म्हणजे याचाच अर्थ असा आगामी काळामध्ये जनतेने त्यांना स्वीकारलाय म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असं काही हे तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्याने स्वीकारलेलं हे तर सिद्धच झालेलं आहे जयंत पाटलांच्या बाबतीत पण तुम्ही बोलला होता खाता आता मोकळ राहणार आहे कुठल्या पक्ष जातील माहित नाही तुमच्या बरोबर सगळी येत का ही सगळी मंडळी अजिबात नाही असला कुठलाच प्रकार होणार नाही आणि त्याची काही आवश्यकताही वाटत नाही आणि तशा प्रकारची कुठलीच चर्चा आजपर्यंत तरी आमच्यासमोर झालेली नाही तुम्ही आत्ता जरी नाकारत असला तरी ए बी पी माझाला जी काही माहिती मिळते त्यानुसार दहा दिवसांपूर्वीसुद्धा अजित पवार दिल्लीत होते त्यावेळेस प्रफुल्ल पटेल यांना अजित पवार शरद पवारांची भेट घेतली होती त्या ठिकाणी चर्चा देखील काही झाली अशी देखील माहिती मिळते ते प्रफुल्ल भाईंनाच आपण विचारलेलं बरं राहील की त्यांनी काय चर्चा केली किंवा नाही केली किंवा दहा दिवसापूर्वी काय झालं नाही झालं याच्याविषयी आमच्यापर्यंत कुठलीही माहिती नाही पण पवार साहेब हे आमच्या दृष्टिकोनातून आजही आदर्श आहेत कालही आदर्श होते भविष्यातही आदर्श राहतील त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या दादांनी दिल्या पाहिजे आणि त्याच्याबरोबर पक्षाच्या श्रेष्ठींनी पण दिल्या पाहिजे ही अपेक्षा मात्र आमची होती आणि ती दादांनी आज पूर्ण केली मागच्या काही दिवसात चर्चाशी अशी देखील आहे की शरद पवारांसोबत असणारे जे खासदार आहेत यांना कुठंतरी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे पण आता आपण सोबत गेलं पाहिजे आपण आता सत्तेत सहभागी झालं पाहिजे जरी सगळी मंडळी येणार असेल तर तुम्ही त्यांना स्वीकाराल का कारण एकमेकांवर प्रचंड टीका तुम्ही केली आहे बघा आज या विषयावरती बोलण्यात काही एक अर्थ नाही मुळामध्ये जे काही आमदार निवडून आलेले आहेत जे खासदार निवडून आलेले आहेत ते मुळात अस्वस्थ आहेत ते काँग्रेसचे असतील पवारसाहेबांबरोबरचे असतील की उभाटाचे असतील ते अस्वस्थ आहेत हे नक्की आहे आज ना उद्या त्यांच्या डोक्यामध्ये आपल्या मतदारसंघात काय करतो याच्याविषयी प्रश्न विचारणारे अनेक लोक असणारे किंवा मतदार असणारे आज त्यांची मानसिकता ही नक्की आहे की आपण सत्तेमध्ये कुठेतरी सहभागी झालं पाहिजे जो दादांनी निर्णय घेतलेला होता तो निर्णय हा खरोखर स्वागतार्ह होता हा ही भूमिका जी घेतलेली होती ती त्यांनी त्याचवेळी ॲक्सेप्ट केलेली होती आज मला असं वाटतं की ह्या विषयाची चर्चा करण्याची आवश्यकता नाही महायुतीला त्याची आवश्यकता आहे त्यामुळे हा निर्णय जर का घ्यायचा असेल तर पक्षश्रेष्ठीच घेतील पण आकडा न होतोय ना तुमचा आता एकदम फटकन आकडा वाढणार आहे लोकसभेचा तसे अंधराष्ट्रवादी असंही एन डी एला आवश्यकता फार काही असेल असं मला काही वाटत नाही त्याच्यामुळे या विषयाची चर्चा माझ्या स्तरावरती करणं काही योग्य नाही हा निर्णय घ्यायचा असेल तर तो पक्षश्रेष्ठी घेतील एन डी एचे घटक घेतील त्याच्यामध्ये महायुतीचे नेते जे असतील त्यांच्याशी चर्चा त्या बाबतीमध्ये होईल असा काही डायरेक्ट कोणीतरी निस्ते आजच्या एका भेटीवरून असा पर्या असा काहीतरी निर्णय होऊ शकतो असा अंदाज लावणंच मुळात चुकीचं आहे त्याच्या मागे अनेक कंगोरे आहेत जसं की मागच्या वर्षी वाढदिवसाला तुम्ही केला नव्हता या वाढदिवशी वाढदिवसाला गेला प्रफुल्ल पटेल जाऊन भेटत आहेत खासदारांमध्ये अस्वस्थता आहे अनेक पराभूत उमेदवार अजित पवारांची भेट घेत आहेत आणि त्यामुळे कुठंतरी अखंड राष्ट्रवादी होईल अशी चर्चा आहे नाही अखंड राष्ट्रवादी झाली जो भाग आहे की ज्या अजितदादा असतील तटकरे साहेब असतील प्रफुल्लभाई पटेल असतील हे वेळेला काय आपण भूमिका घ्यायची हा प्रश्न जर का आम आमच्यासारख्यांना किंवा सगळ्या राज्यातल्या प्रमुखांना जर का विचारला तर त्यावेळी मात्र कोणाचं काय मत आहे ते त्यावेळी कळेल दिल्लीला जायच्या आधी बोलवलं होतं तुम्हाला आज मुशरफांना माध्यमांमध्ये व्हिज्युअल चालत आहेत तुम्ही तातडीनं पोहोचला होता देवगिरीला नाही देवगिरीला मी माझ्या मतदारसंघातल्या कामाकरता खऱ्या अर्थाने गेलो होतो दिल्लीला जाण्याकरता तर माझा काही विषय पण नाही चर्चा पण नाही आणि मी गेलोही नसतो कारण एवढ्या लांब जाऊन शुभेच्छा देण्यापेक्षा पवार साहेबांचा आशीर्वाद लांबून सुद्धा आम्हाला प्राप्त असतो मिळाला तुम्हाला मिळतोच काय मिळतो तो, तो, तो पवार साहेबांचा आशीर्वाद आहेच आमच्या जा पाठीमध्ये धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच आता आगामी काळात काय नेमकं राज्य राष्ट्रवादीमध्ये घडतंय अखंडवादी अखंड राष्ट्रवादी घडत आखंड होते का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन अजित कदम सर निलेश गुदावरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट